राम कृष्ण हरी माऊले। आता बघा तुम्हाला एक दोन औषध सांगतो हळदीचे। हळद आणि वेस्टलिंग घेतलेलं आहे, आता हळदी तुम्हाला दाखवतो। हवं हे हळद पावडर आहे। तर हळद पावडर काय करायचं, आपल्या घरी खूप घरी वाटायची। आता बघा आपण थोडी वाटीत घेतली हळद, तर घरी वाटायची। बाजारातून कोंबाची हळद आणायची, तर आई ती हळद आणून बारीक वाटायची। घरी वाटलेल्या हळदीचा उपयोग चांगला होतो। तर हळद ही तुम्हाला माहितीच आहे त्वचा रोगासाठी ती चांगली असते, कारण महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा आहे लग्नाच्या आधी हळद लावल्याशिवाय लग्न कुठलं कार्य पार होत नाही असं का म्हणतं, किंवा त्वचासाठी त्वचा खुलल्या जाते, त्वचा मोकळी होते, त्वचा एकदम खुलली जाते, सगळे त्वचेचे काही रोग आहेत, त्वचेचे काही आहेत ते सगळे क्लिअर होतात। परत दुसरी गोष्ट, तोंडावर डाग मुरूम फुटकुळ्या काळे डाग ही जरी असली तर तोंडावर कसे काय करतात, हळदीचं चूर्ण, मसुराचे डाळीचं चूर्ण आणि हरभऱ्याच्या डाळीचं चूर्ण हे लिंबाच्या रसात कालवून पेस्ट करून लावायची। संध्याकाळी झोपताना लावायची पत्तळ पेस्ट। असं तुम्ही सलग जर काही दिवस केलं तर तोंडाचे काही जे डाग आहेत, काही तक्रार आहे तोंडावरचे डागाचे, हे सगळे कमी होणार आहेत। तोंडावरले डागायचं झालं, पुन्हा दुसरं सांगतो परत काय करते, तर एखाद्याला कोलेस्ट्रॉलची लय जाता वाढायला लागलं, कोलेस्ट्रॉल वाढलं की दूध आणि हळद अर्धा चमचा हळद दूध म्हणजे दोन तीन वावडिंग टाकायच्या। वावडिंग एक बारीक फळं असतं, ती भेटलं तर टाकायची, पोटासाठी चांगलं असतं। वावडिंग बारीक वाटून टाकायची, धण्यासारखी असते वावडिंग। आता वावडिंग आपल्याकडे दाखवायला नाही, तर वावडिंग हळद दूध हे दोन्ही टाकलं की तुमचा किरो जे का कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते। परत तुम्हाला एखाद्यानं म्हणलं डॉक्टरनं किंवा अटॅक यायची शक्यता आहे, पहिल्या काही अटॅक आलेला आहे, तर वावडिंग आणि हळद आणि सुंठीचं चूर्ण हे तिन्ही संप्रमाणात घेऊन जर तुम्ही काही दिवस घेताय तर सगळ्या सुवास नलिका हार्ट अटॅक यायची काय जी शक्यता आहे ती सगळी कमी होणार आहे, आणि सगळं तुमचं लघवी संडास लिव्हर हे सगळं क्लिअर झाल्यानंतर हार्ट अटॅक यायचे काही संबंध नाही सगळी यंत्रणा व्यवस्थित चालल्यानंतर। तर कुठेतरी काही अडथळा आला, कुठेतरी काही अडथळा आल्यानंतर तर रक्तवाहिन्या काही पोचत नसल्यानंतर काहीतरी तसं होणार आहे, तर त्यासाठी ही उपाय करून बघा। परत दुसरा एक उपाय सांगतो तुम्हाला, आता हळदीनं गुडघे दुखते, तर गुडघे लय दुखायला लागले म्हणले, तर गुडघ्यासाठी काय करतात, हळदीमध्ये काय करायचं, आपलं एक गावरान कोंबडीचं अंड फोडून टाकायचं, थोडंसं टाकायचं आणि जिथं गुडघा काय दुखतं आहे त्या ठिकाणी लावायचं। सगळं तुमचे ते काय गुळ चाळ्यामध्ये कॅल्शियम कमी झालं आहे, हळदीची झीज व्हायला लागलेली आहे, हळदीला काही तक्रारमधले काही मांस कमी झालेलं आहे। दोन्ही हाडाच्यामध्ये एक मगच असतं, मांस असतं पांढरं, त्या मांसाची जीज झालेली आहे, ती जीज सगळी भरून निघायला हळद गुणकारी आहे। पुन्हा पोटातून तुम्ही जर रोजची रोज हळद जर घेत आहे, कॅल्शियम वाढवण्यासाठी दूध हे अर्धा चमच्यापेक्षा कमी, आणि गहू एवढा त्याच्यात चुना टाकायचा, गहू आपला असतो अगर ज्वारी एवढा अगर हरभऱ्यापेक्षा कमी टाकायचा, आणि रोज जर तुम्ही घेत आहे तर तुमच्या शरीरातला कॅल्शियममुळं काय होतं, हाडं ठिसूळ होते, जरा बी हात पाय इकडे तिकडे पडला की हाड मोडल्या जातं, हाडाची पॉवर कमी झालेली म्हणून ते हाड तुकडा पडतो लगेच हाडाचा, चलत चलत काही झालं तरी। तर ही तुम्ही जर सलग काही दिवस घेत आहे, सलग म्हणजे काय करायचं, प्रत्येक महिन्यातलं 14 दिवस घ्यायचंच, लगट घ्यायचं, परत 14 दिवस नाही घेतलं ते चालतं आहे। असं करीत 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 तुम्ही 4-2 महिने जर केलं ही तर सगळं तुमची हाडाची ताकद पोलादासारखी होईल, हाडं मजबूत होतील, सगळं कॅल्शियम रक्त मांस मज्जा काय जे बनायचं आहे ते सगळं तुम्हाला हळद आणि चुन्यापासून भेटणार आहे।
सगळं शरीरातली मात्रा तुमची भरली की हाडाची तक्रार, हाडं दुखणे, हाडं ठिसूळ होणे, हाडाचे फणसणे, थोडे थोडे तक्रारी आहेत हे सगळं निघून जाणार आहेत. त्याचप्रमाणे हळदीपासून तसा चांगला वापर होतो. तर ही झालं हळदीचे काही उपयोग. तुम्हाला हळदीपासून आता हळद आणि ही एक वॅसलिनची डब्बी आहे. आता ह्याच्यापासून तुम्हाला दुसरं एक औषध तयार करायचं सांगतो तुम्हाला कसं औषध तयार करते. कारण आता काय झालं आहे, खायचं प्यायचं सगळं उलटं पुलटं जाऊन बसलं आहे, सगळे उलटे सुलटे आहार घेतात. तर तळलेलं आहे खाणं, मसालेदार पदार्थ खाणं, काही चिकनसारखे पदार्थ खाणं जास्त झाले, तर त्याला काय होतं, मूळव्याध होतो. आणि मूळव्याध झाला म्हणजे कोंबाचा मूळव्याध झाला की जास्त त्रास होतो, आग होते आणि मूळव्याध राहत नाही. तर मूळव्याधाला काय करायचं, तर बघा ही यॅसलिन आहे, ही यॅसलिन आणि हळद, यॅसलिन थोडं जास्त घ्यायचं. आपण हळद जर एक चमचे घेतले, अर्धा चमचे हळद आणि एक चमचे यॅसलिन घ्यायचं आणि दोन्ही हातावर चांगलं बारीक पेस्ट करायचं असं बारीक. ती काय इथं हळद तर बारीकच असती, फक्त काल व्हायचं म्हणायचं थोडक्यात, की दोन्हीचा एक जीव झाला पाहिजे असं थोडक्यात. दोन्हीचा एक दिवस चांगला तुम्ही करचाल आणि संध्याकाळी तुमच्या झोपायच्या टायमाला मूळव्याधावर लावायचं. तुम्ही जर असं काही दिवस जर करताय तर तुमचे मूळव्याधाचा कसला बी आजार असू दे, ऑपरेशन करायला जरी असलं तरी तुमचा मूळव्याध राहिला म्हणून समजा ही व्हिडिओ बघितला की ऑपरेशन करू नका मावले, ऑपरेशननं काही ते तिसरंच होतं. मूळव्याधाचा तुमचा सगळा तक्रार आहे ती सगळा कमी होऊन त्यानं तुमचे कोंब पण गळून जाणार आहेत. सोपा उपाय असल्याची डब्बी आणि हळद तर आपल्या घरात असतेच. हळदीचं एक फक्त हळद घेताना काय करा की तुम्ही मसाल्याला काय वापरलेला तिखट लागलेलं नसावे, नाहीतर तिखटानं काय होईल आणि आग वाढेल. त्याचपाई एखाद्या हळदीचं पॉकेट नवीन आणा, नवीनच एक पॉकेट एक आणून यॅसलिनची डब्बी नवीन आणून मूळव्याधावाल्याने दोन्ही चांगलं एकत्र घोटून सगळं तुमचं संध्याकाळी जेवण नाश्ता जेव सगळं झालं झोपायच्या टायमाला दोन्ही एकत्र करून कोंब जरी आलेले असले मोठे असे त्या कोंबाला सगळा लेप द्यायचा चांगला दाट दाट लेप द्यायचा आणि उगा शांत झोपून राहायचं फॅन लावून. एक असं तुम्ही जर काही सलग काही करचाल तर सलग दोन चार रोजात तुमचा 20 दिवसात 15 दिवसात तुमचा मूळव्याध राहणार आहे. 15-20 दिवसात राहिलं तरी बी तुम्ही लावा असं करून जरी मूळव्याध जरी राहिलं तरी परत काय करायचं, एक प्रत्येक महिन्यातले 10-12 दिवस असं लावायचं राहिलं तरी. त्यात कोंब जिरले तर आणि आता काही गरज नाही असं करू नका का. तर ती मुळापासून जर तुम्हाला घालवायचं असलं तर हीच काहीतरी 4-6 महिने प्रत्येक महिन्याला 10-12 दिवस असं सलग जर केलं तुम्ही, तुमचे मूळव्याधाची सगळी तक्रार निघून जाईल. कोंब गळून तरी जातील एखाद्या दिवस, नाही तर जिरून जातील, नाहीतर हे आले आले तसे निघून जातील. कारण काय होतं, जरी तुम्हाला मूळव्याध झाला, मूळव्याध होताना काय लगेच एके दिवसात होत नसतो. त्या मूळव्याधाला काय होतं, अगोदर हळूहळू हळू तुमचं पोट साफ होत नाही, पोट गच्च राहतं. आणि पोट साफ नाही झाल्यामुळं तुमच्या पोटातली हवा गुचकी वाट अगर गुद्दादार वाट हवा जर बाहेर नाही निघाली तर त्याच्यामुळे ते काय करतो, कोंब तयार होतो. आणि कोंब तयार झाला की ते कुठून तरी दुसऱ्या बाहेरच्या बाजूनं ते निघाय बघतात, त्यानं कोंब तयार होतं बघ आपल्या बारक्या फुग्यासारखा. मग ते फुग्यासारखा कोंब तयार झाला की समजायचं किंवा डॉक्टर म्हणतो मूळव्याध झाला तुम्हाला, मग हे असं म्हणून मूळव्याधाचे लक्षण आहेत. तर हे मूळव्याधासाठी वापरा मूळव्याध तुमचा 1 महिन्यात 15 दिवसात आधी वापरून बघा, सगळं मूळव्याधाची तक्रार कमी होणार आहे. आणि यॅसलिन हिवाळ्यामध्ये वापरते कुठं, त्वचा म्हणजे फोटे उरले, फोटाला यॅसलिन लावून संध्याकाळी झोपते, तुमच्या टाचा ओललेल्या असल्या, कुठं पायाला चीर पडलेली असली तर पायाला बी काय होतं कधी कधी हिवाळ्यामध्ये, तर अशा भ्यागा पडतात, मोठ्या मोठ्या चिरा पडतात काही लोकांना, जे चिरामधून रक्त निघतं. तर यॅसलिन आणि तूप आणि मध हे तिन्ही मिक्स करून जर तुम्ही पायाला लावताय, सगळीकडे पायाला लावायचं वरून लय जर असल्या बळी, तर यॅसलिन थोडं कमी घ्यायचं, मध आणि तूप आणि तिन्हीचं चांगलं मिश्रण करून जर तुम्ही पायाला लावताय आणि झोपताय तर 2-4 रोजात तुमचे पाय ते मऊ पडून
ते चिरा पाले ते सगळं कमी होत जाते आणि चिरा मावळून सगळे पाय एकदम लहान लेकरासारखे असे गुळगुळीत पाय होणार आहे. तर हिवाळ्यामध्ये पाण्यासाठी पाण्या पायाच्या भेगा तर भेगा कापड देता तर ती एक जळवात असते आणि त्या जळवातीमुळं तुमच्या पायाला भेगा पडलेल्या असतात. त्याचबाय जळवात जर घालवायची म्हणलं मध तूप आणि वॅसलिन, वॅसलिन थोडं कमी घ्यायचं, मध एक चमचा, तूप एक चमचा आणि वॅसलिन अर्धा चमचा घ्यायचं. या तिन्हीचं चांगलं घोटून असं एक जीव करायचं. जीव का पायाला तुमच्या काही भेगा पडल्यात, जळवात झाली, पायातून रक्त निघतं आहे, पायाला लय आग झालेली आहे, तर ही तू सगळं लावायचं. आणि लावल्यानंतर तुम्ही सुती कपडा असला तर त्याच्या पायावर सुती कपडा बांधून झोपायचं. म्हणजे काय रातभर तुमच्या पायातीमध्ये जिरल्या जाईल आणि जखम लवकर राहिल्या जाईल. असं जर झोपलं तर झोपीमध्ये पाय हल्ल्यानंतर इकडे तिकडे ते दुसऱ्या पांघरुणाला ते औषध आपलं निघून जाणार आहे आणि औषधाला ते उपयोग होणार नाही. औषध ते दुसरीकडे निघून गेल्यानंतर रातभर राहणार नाही. म्हणून एक सुती कपडा करायचा, सुती कपड्यानं आपलं वरून आदर गुंडाळून झोपायचं शांत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जळवातीचा उपयोग होणार आहे. जळवात असो, पायाची कुठली तक्रार असो, पायाच्या कुठे आग व्हायली असली तरी बी शांत वाटणार आहे माऊली. आता बघा असे हे वॅसलिन आणि हळदीचे तुम्हाला उपयोग सांगितले, हे एवढं करून बघा. कारण ज्याला काय कुठला आजार झाला आहे त्या माणसाला किती त्रास आहे त्यालाच माहिती, दुसऱ्याला सांगून काय कळत नाही माऊली. कारण तेच त्यालाच यातना, ज्याच्या यातना त्यालाच कळते. आता दुसऱ्या माणसाला काही कळत नाही काय होतं ते, आपुलेल्या काय म्हणलं वय असं असं दुखतं तरी त्याला ज्याचा भोग त्याला म्हणलं नाही. आजाराची इडी माया असते, काही बी सांगितलं कुणी ते करतं, डॉक्टर काही बी सांगते. तर रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. घंटीचं बटन दाबल्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोज बघायला भेटणार आहेत. दुसऱ्या काय त्याच्यात आता आमचा काही फायदा नाही, तुमचाच फायदा आहे. आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे तुमच्याच लोकायली बाबा फायदा व्हावा, लोक काही बी आजारी पडतात याच्यासाठी व्हिडिओ बनवून टाकायचा. रामकृष्ण हरी माऊली.